गणेश उत्सवात विविध देखावे दाखवले जातात व गणेश उत्सव आकर्षण करण्याचा प्रयत्न अनेक सार्वजनिक मंडळे आणि ग्रामस्थही करत असतात. बेळगाव जवळील आंबेवाडी गावातील युवक मंडळ आंबेवाडी यांनी सादर केलेला हा आकर्षक देखावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरुणांनी व्यसनमुक्त होऊन खेळाकडे आणि आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे हा उदात हेतू उराशी बाळगून युवक मंडळाच्या सहयोगाने सवंगड्यासह बास्केटबॉल खेळताना भव्य देखावा सादर करण्यात आला आहे. आणि या देखाव्यामागचं कारण त्या ग्रामीण भागातले विद्यार्थी तरुण मंडळ पुढे जाऊन स्टेट लेवलला नावलौकिक करावं यासाठी आमच्या मंडळानं साकारलेला हे करण्यासाठी आम्हाला एक महिना गेलेला आहे. हे आमचे सहकारी मंडळ सगळेच आहेत, गल्लीतले सगळे कार्यकर्ते. ह्या देखाव्याचे मूर्तिकार मनोहर पाटील भांदुरगल्ली हे आहेत आणि ह्या देखाव्या पाहण्यासाठी गावोगावाहून लोक येत आहेत. या देखाव्यात बाप्पासह इतर खेळाडूंची भावमुद्रा मूर्ती स्वरूपात सत्यात उतरली आहे. बेळगाव मधील सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोहर पाटील यांनी तसेच या देखाव्यात मैदान सोबतील बास्केटबॉलची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी म्हणून चोहोबाजूने फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या देखाव्यातील बास्केटबॉलचे मैदान गावातील तरुणांनी स्वतः मेहनत घेऊन वास्तविक स्वरूपात तयार केले आहे. आमचं ह्या डेकोरेशनच्या मतलब एकच कारण आहे की जी आताची पिढी आहे जी व्यसनाकडे जात आहे ते व्यसन सोडून त्यांनी एक म्हणजे खेळाकडे वळावं असंच आहे. की कारण आम्ही प्रत्येक वर्षी असा देखावा सादर करत आहे आणि ॲक्च्युली आम्ही क्रिकेटची टुर्नामेंट पण भरवतो एक इंटरनॅशनल लेवलसारखे होते. पण आम्हाला एकच आमचा ह्या डेकोरेशनच्या मागे एकच उद्देश आहे की मुलं व्यसनमुक्त सोडून खेळाकडे वळावी. आणि आता तुम्ही पाहत आहे की आमचे इंडियाचं भरपूर असं ऑलिम्पिकमध्ये नाव कमवलेलं आहे. तसंच आमच्या ग्रामीण भागातूनसुद्धा आमची पिढी आमची मुलं असं ह्या लेवलला जाऊन आणि त्यांचं उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावं हेच आमची हे आहे. सो आम्ही मुलांना आमच्या मोटिवेशनसाठी आम्ही असे दरवर्षी देखावे सादर करत आहे. आणि मी एवढंच हे विनंती करेन की सगळे बेळगावचे जे सिटी लेवलचे लोक आहेत त्यांनी इथं एकदा येऊन पाहून आणि आमचं आम्हाला मार्गदर्शन करावं. या मंडळातर्फे दरवर्षी उत्तम उत्तम सजीव देखावे दाखवले जातात. याचा लौकिक पंचकृषीत पसरल्याने भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.